लागली ले माझी येती मग लहानपणीचे दिवस आठवण्यात का नाही मला पण आईला याला बी आताच पंक्चर व्हायचं होत गडबडीचं काम असलं ना की असं असते काय ए तुषार इकडे रे बोला की अरे ऐक ना मी चालू ग्रामपंचायती मध्ये अरे काय झालं माहिती का हे गाडीचा झाला टायर पंक्चर एक काम कर ना एवढा टायर पंक्चर काढू ना मी काय करतो मोठी गाडी घेऊन जातो काय सरपंच इकून टाका गाडी किती जुनी झाली आता ती अरे तुषार वडिलांची आठवणी अशी कशी विकायची सांग बरं अरे आपल्याला बरं आहे रानातून वजी बिजी आणायला तेवढीच हा तू एक काम कर टायर पंक्चर काढ तोपर्यंत मी जाऊन येतो हा बरं बरं सरपंच तर पान देऊन नाही गेल सरपंच ओ अहो ते पान गेले राव घराला कुलूप दिसत एक काम करायला लागेल घरूनच पान आणायला लागते शिवाय काही जोडायचं नाही आपडी थापडी गुळाची पापडी धमक लाडू तेल पाडू तेलंगीचे एकच पान नरवाळ्या माझाच कान म्याव म्याव सारखा बाजूला रस्त्यात कुठे कामधंदे तुम्हाला काय कामधंदा आहे का नाही म्हणजे तुला लय काम आहे काय एवढा कामदार पडला मग सरपंचाच्या गाडीच टायर खोलायची यशस्च करणे सरपंचाच्या गाडीचा टायर बदलायचा आहे काय हा सरपंच म्हणले होते मला माग आपल्या गाडीचा टायर बदलायचा आहे म्हणून चल मग आपण मदत करू जरा चला मग ए करणे ले माझी येती मग लहानपणीचे दिवस आठवण्यात का नाही मला पण अरे तुमच्या दोघांना काही दिसतंय का नाही रे नीट खेळांना काय करताय ते मिवली बाय तुला पुढे बघून चालता येत नाही का आम्हाला दिसत नसलं तरी पुढे बघून खेळता येत नाही का हा तो टायर माझ्या अंगो घालता का आता टायरला काय बिलक असतो का दाबल्यावर थांबून देऊ हाताने दाब ना त्याला थांबतो ना हाताने तो आता तो गेला पुढे तू आली आडवी हा काय काम धंदे आहेत का नाही तुम्हाला बर जा ले नको वाच वाच कर खेळू दे आम्हाला नीट खेळ जरा ले काम धंदे आले चालेल बावळट पोरांना तुम्हाला काय कळत का धडकलं की मला ते किती जोरात अरे तुम्ही काय बारीक टायर खेळायला म्हणजे आम्हाला माहितीये तू लय मोठी झाली मोठी झाली अरे लागलं की माझी फार पोटरी गेली कामातून आता मग जा इथं आमची चव नको काढू जा पण शेकला माझा पायन जा करतो आता जा तुझ्या मार्गाने होय करणे पण लय द्वारात आलं बर का टायर लय बेकार लागलाय तिला तुम्हाला कळते का काही तुम्हाला काय करतोय बंडे यार गुतवलं दादा करले लय जाम गुतवलं त्याने आपल्याला निघतंय ना बाहेर एक काम कर असंच आपण टायर टायर खेळू चल गुतल्याने अरे वेगळं काहीतरी हळू पाया पाय ना तू हा चल अरे पोरं काय केलं तुम्ही काय 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 चाललंय टायर टायर खेळतोय असं कसं टायर टायर खेळताय अहो सर पण त्या बांध्याने गुतावले आम्हाला बांड्याने गुतावलंय निघत नाही का नाही ना अरे काय काय आणायचं कुठं खेळताय तुम्ही टायर टायर इथंच खेळत होतो गावात अरे डोंगरा जाऊन खेळायचं गोळ्या इथं गावात कुठं माणसामध्ये खेळायचं अरे आम्ही पण लहानपणी टायर टायर खेळायचो लय माझी यायची अरे जीवनाची खरेदी माझ्या तर लहानपणीच होती अरे अशी चाकार 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 खेळायचो आम्ही असं डोंगरावरून सोडून दिलं ना बोंग खाली जायचं आणि परत उचलायचं परत वर डोंगरावर जायचं असं खेळायचं असते हा इथं माणसाला लागेल ना मग डोंगरावर जातो आम्ही हा डोंगरावर जाऊन खेळा चालतंय हा नीट खेळा व्यवस्थित खेळा हा चालतंय अरे मी सांगितलं ना तुम्हाला तिकडे डोंगराव जाऊन खेळा राव डोंगराव चालू सरपंच तुम्ही मध्ये आला नीट खेळा व्यवस्थित खेळा तुषार आणला का टायर पंक्चर काढून
काय सांगू सरपंच तुम्हाला, त्या गाडीत पाना नव्हता तर पाना आणाय घरी गेलो होतो, घरी जाऊन येतोवर बघतोय तो टायर मी आधीच कोणतरी खोलून नेलाय. अग आय म्हणजे तुझ्या अगोदर टायर खोलून नेलाय का कोणी, तुला माहित नाही का? नाही माहिती. चल तुला दाखवतो कोणी खोलून नेलाय. तुम्हाला माहिती कोणी खोललाय? तू चल माया संग, चल पटकेनी. ए यार माया नवीन गाडीचा टायर. हो सरपंच, आज यांना सुट्टीच देत नाही, लय जोरात अंगावर टायर घातलाय माझ्या. सरपंच आता मी यांना सोडणारच नाही, मी का लागलेली साडी माझ्या असत्यांनी घाण केली, टायर घालून बघा आता यांना. आता टायर सगळ्यांची घेतो सरपंच, मी काय करू? अरे तू पळ,